नमस्कार मित्रांनो आपण भारत एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज आज दहा फेब्रुवारी दोन हजार वीस मित्रांनो महत्वाची बातमी आत्ता जी आठशे अडतीस उमेदवारांची पवित्र पोर्टलवर यादी लागलेली आहे नववी ते बारावी या गटासाठी त्यातील बरेच उमेदवार हे संस्था सातारा यामध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे शिफारस झालेली आहे अशा उमेदवार नेमका कुठे संपर्क साधवायचा सा आहे कागदपत्र घेऊन कुठे जायचं आहे या संदर्भात माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आजची महत्वाची अपडेट्स आपण पाहणार आहोत सर्व पवित्र पॅनलद्वारे सरळ सेवा भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी बघा कागदपत्रांची तपासणी दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान शासकीय सुट्ट्या वगळता खालील ठिकाणी होणार आहे माध्यमिक नववी ते दहावी या गटासाठी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा संपर्क नंबर दिलेला आहे एकवीस बासष्ट हा पिनकोड नंबर आहे तेवीस बारा चौऱ्याहत्तर या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे माहितीसाठी अकरावी ते बारावी या गटासाठी बघा उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा संपर्क क्रमांक दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जायचं रेशन सातारा आणखीनही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत स्वामी विवेकानंद संस्था असेल किंवा इतर काही ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या संदर्भात काही महत्वाची माहिती आली तर आपल्या चॅनलवरती तिथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो आणखीन आजच्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत आपण त्या थोडक्यात पाहूया मुंबई उच्च न्यायालय मध्ये टी टी अपात्र शिक्षक प्रकरणी दहा तारखे सुनावणी होणार आहे म्हणजे आज सुनावणी होणार आहे पहिला दिलेला निकाल अंतिम असून पुन्हा नव्याने याचिकेतील निकालात काही समाविष्ट होईल का ते आता पाहावे लागणार आहे पहिला काय निकाल दिला आपल्या सरांना माहिती आहे की त्यांना या ठिकाणी त्या संस्थेमध्ये त्यांना कार्यरत राहू शकत नाहीत ते त्यांची ना ना नियुक्ती ही अपात्रच आहे ही न्यायाला धरून नाही या संदर्भात निकाल आलेला आहे त्यांचे विरोधी निकाल आलेला आहे आता मात्र पुन्हा त्यांनी या ठिकाणी त्याला आव्हान दिलेलं आहे न्यायालयामध्ये आणि पहिला दिलेला निकाल अंतिम असून पुन्हा नव्यान याचिकेत काही निकाल काही समाविष्ट होईल का ते पाहावं लागणार आहे मित्रांनो आज बघा चलो मुंबई चलो मुंबई बेमुदत धरणे आंदोलन आहे कशा संदर्भात आहे बघा शिक्षक भरतीमधील मागासवर्गीयांच्या अन्यायकारक पदकपातीच्या पन्नास टक्के जागा तात्काळ चालू प्रक्रियेतून भरून घेण्यासाठी आपली ताकद दाखवून देऊ आजच मैदान मुंबई अकरा फेब्रुवारीपासून बघा मागासवर्गीय प्रवर्गाची उर्वरित पन्नास टक्के पदं याच चाचणीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरावीत या एकच न्याय मागणीसाठी राज्य मोठ्या संख्येने राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन केलेलं आहे मित्रांनो हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर हे मोठं आंदोलन असणार आहे अकरा फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून असणार आहे त्याचबरोबर आणखी वर आली वर्तमानपत्रातील बातमी आपण थोडक्यात पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पदोन्नत्यामध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क नसल्याचा निर्वाळा आरक्षण बंधनकारक नाही महाराष्ट्राची याचिका प्रलंबित आहे असं म्हटलंय बघा त्यांनी की राज्य सरकारच्या म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्य बांधील नाही तसेच पदोन्नत्यामध्ये आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे मात्र महाराष्ट्राची जी याचिका आहे ती याचिका प्रलंबित आहे त्या संदर्भात काय बघा राज्य सरकारच्या सेवेत अनुसूचित जमाती जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण देण्याची महाराष्ट्रातील तरतूद मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवली त्यास सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पदोन्नती आरक्षण लागू करण्याची भूमिका सरकारने न्यायालयात मांडली सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात निर्णयाला स्थगिती दिलेली नाही तसेच सुनावणीची तारीखही निश्चित केलेली नाही असे सामान्य प्रश्न विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे यांनी सांगितले सध्या राज्यात पदोन्नतीत आरक्षण नाही त्या प्रवर्गाच्या जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत असे ते म्हणाले आहेत मित्रांनो ही होती आजची महत्वाची अपडेट्स दहा तारखेची पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद जैन वंदे मातरम